मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात काम करत असताना कलाकारांसोबत छोटे मोठे अपघात घडत असतात, पण त्यातून बाहेर पडून हे कलाकार त्यांचं शूटिंग, नाटकाचे सीन पूर्ण करत असतात. नाटकाच्या वेळी कलाकारांचे अपघात घडल्याचे अनेक किस्से नाट्यसृष्टीमध्ये प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री मधुरा वेलणकरचा देखील नाटकाच्या प्रयोगादरम्यान अपघात घडला. सध्या मधुरा गुमनाम है कोई या नाटकात मुख्य भूमिका साकारते आणि ह्या नाटकादरम्यान मधुरा स्टेजवर पडली, त्यामुळे तिच्या पायाला मार लागला. तरीही तिने जिद्दीने हा प्रयोग पूर्ण केला. तिने तिचे फोटो इन्स्टा स्टोरी मध्ये शेअर करत याबद्दल माहिती दिली. या फोटोज मध्ये मधुरा व्हील चेअर वर बसलेली पाहायला मिळते, तर दुसऱ्या फोटो मध्ये तिच्या पायाला बँडेज लावलेलं पाहायला मिळतंय. इतकी गंभीर दुखापत होऊनही नाटकाचा प्रयोग पूर्ण करणं या कृतीमुळे मधुराची जिद्द दिसून येते. सध्या मधुरा गुमनाम है कोई या नाटकात एका लेखिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आलीये. मधुरा बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परतलीये. नुकताच तिचा एक निर्णय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला, ज्यात तिनं अभिनेता सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर केली होती. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.